तेव्हा आपण इतिहासातल्या ज्या जखमा आहेत त्याच्यावरचं खपली काढतो आणि परत रक्तबंबाळ करतो आणि परत पुढच्या पिढीला अजून एक जखम घेऊन जातो. जेव्हा आपण एखाद्या घटनेला भावनिक प्रतिसाद देतो त्याच्यामुळे औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करावं असं मावळत्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं ह्याचा तर मी सुरुवातीला निषेध करते, त्रिवार निषेध करते. त्याचं मुख्य कारण असं आहे, आज इथे जमलेल्यांमध्ये कुणीही आर्कियोलॉजिकल सर्वे किंवा कुणीही इतिहास तज्ज्ञ किंवा कुणीही असा अभ्यासक नाही जो नगर रचनांचा अभ्यासक आहे, म्हणजे आतापर्यंत ऐकण्यात आलेला नाहीये. तर मुळामध्ये या लूपमध्ये त्यांना घेणं अत्यंत आवश्यक आहे जेव्हा आपण न्यायालयीन लढाई लढतो. एखाद्या गावाचं नाव ग्राम नाम असावं का व्यक्ती नाम असावं असंही एक अशी एक चर्चा इतिहासामध्ये आहे. दुसरी गोष्ट, इथे माझ्या पूर्वीच्या लोकांनी जे बोललं की वंचितचे येतील, दलित येतील, ओबीसी येतील आणि मुस्लिम येतील, असं न बोलता औरंगाबादकर येतील आणि ज्यांना औरंगाबादच्या जाणीवा आहेत ते येतील असं बोलायला शिकलो तर आपण, कारण जे लेटर मिळालं ते प्रति औरंगाबादकर या नावाने मिळालं. कुणालाही लेटर असं मिळालं नाहीये की वंचितच्या या, दलित या, ओबीसी या. त्याच्यामुळे आपण जेव्हा जातीचा उल्लेख करतोय तेव्हा आपण कुणी सगळेजण आपल्या डोक्यात जात आहे ह्याचा अर्थ, आणि तो आहे ते इथंच लढाई संपलेली आहे. जेव्हा मी किसान आंदोलनामध्ये स्वतः एक महिना राहिलेली आहे तिथं जातीचा उल्लेख झाला नाही म्हणून हे आंदोलन टिकलं हे मी सांगते, तिथं घडलेल्या घटना मी सांगू शकते. त्याच्यामुळे बोलतानाच हा उल्लेख टाळा. दुसरी गोष्ट, इतिहासामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी, काश्मीर फाईल्स असो किंवा आता औरंगाबादचा मुद्दा असो किंवा प्रयागराजचा असो, तो मुद्दा मांडताना काश्मीर ते कन्याकुमारी एक नरेटिव्ह, एक चर्चा हेतुपुरस्सर घडवली जाते, ती म्हणजे हिंदूंचा इतिहास, मुस्लिमांचा इतिहास आणि दलितांचा इतिहास. इतिहास हा कुणाचाही नाहीये, जो इतिहास भारतामध्ये आहे तो भारतीयांचा इतिहास आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं तर आपण पुढच्या पिढीला औरंगाबादच्या काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह देऊ शकू आणि आपलं जे दख्खनी अदब जे आहे त्याला आपण जपू शकू हे आपण आपल्या मनावर पण कोरलं पाहिजे आणि मेंदूवर पण कोरलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की जर इतिहासाचे आपल्या आवडीचे पानं प्रत्येक राज्यकर्ते फाडतायत आणि तेवढेच पानं वाचून दाखवतायत, जसं की हिंदू जे कट्टर हिंदुत्ववादी आहेत ते सांगतात की संभाजी राजांना अत्यंत अपमानास्पदरित्या औरंगजेबाने मारलं, असं जो कट्टर हिंदू आहे तो सांगतोय, इथला नाही सगळ्या महाराष्ट्रातला सांगतोय. आणि या घटना हे प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे औरंगाबादचं, पण हे पूर्ण भारतामध्ये घडत आहे. शिवाय जो मुस्लिम आहे तो असं सांगतो की औरंगाबाद औरंगजेब जो आहे तो अतिशय आदर्श व्यक्तिमत्व होतं, पण इतिहास तज्ञांचं काय मत आहे? जसा मी एक व्यक्ती आहे, माझ्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टी आहेत, काही भावनेचे मुद्दे आहेत, तर प्लस मायनस हे प्रत्येक हिस्टॉरिकल व्यक्तिमत्वामध्ये होतं हे आधी आपण मान्य करावं. आता आपल्याला औरंगाबाद नाव का हवं आहे तर त्याच्यामध्ये घटना राज्यघटनेमध्ये आंबेडकरांनी असं लिहिलेलं आहे की तुम्ही सायंटिफिक टेम्परामेंट वाढवण्यासाठी, म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोन वाढवण्यासाठी प्रत्येक राज्यकर्त्यांनी काम करावं. तर इतिहासाकडे पण आपण शास्त्रीय दृष्टिकोनातनं पाहतोय का? तर नाही पाहते. आपण आपले आपले कुणी हिरवे चष्मे घातले, कुणी भगवे, कुणी निळे आणि कुणी कोणतेही चष्मे घालून आपल्या आपल्या सोयीनी आणि काय पाद मिळणारे इडी लागणारे का लगेच चष्मा बदलतात. तर अशा चष्म्यात न पाहता इतिहासाकडे इतिहासासारखं पाहिलं पाहिजे आणि कायदेशीर लढाईमध्ये तसेच मुद्दे मांडले पाहिजे. औरंगाबादचं नाव बदलणं हे अत्यंत चूक आहे. पहिली गोष्ट त्याच्यामध्ये महत्वाचा टेक्निकल जो आहे की औरंगाबादची जी जडणघडण झाली, इथले जे मॉन्युमेंट्स आहेत, इथले जे 52 दरवाजे आहेत, इथलं जे आर्किटेक्चर आहे किंवा विविध स्थळं आहेत, त्यांची निर्मिती कुणी केली आणि हे शहर म्हणून याला आकार कुणी दिला, त्याच्यासाठी ते रिकॉग्नायझेशन म्हणून औरंगजेबाचं नाव या शहराला होतं. आता काही जणांनी असं म्हटलं की संभाजीराजांना मारलं, तर संभाजी राजे असो, राजपूत राजे असो किंवा मुघल राजे असो, प्रत्येक राजाचं जर तुम्ही चरित्र पाहिलं तर प्रत्येक राजांनी, अनेक राजांनी आपल्या भाऊबंधांना 99 भावांना मारून सत्ता हासिल केलेली. मग तेव्हा तुम्ही असं म्हणता का की या राजाचा भाऊ हा, म्हणजे मी संभाजीराजांच्या बाबतीत म्हणेल की राजारामाने मुघलांशी संधान बांधून, असा पण इतिहासामध्ये उल्लेख आहे की राजारामाने मुघलांची संधान बांधून संभाजींची सत्ता खेचण्याचा पण प्रयत्न केला, पण एकच पान फाडलं जातं की तो एकच त्याचा आहे. सेम विथ मुघल राजे, मुघल राजांनी पण आपल्या सख्ख्या भावंडांना मारून गादीवर बसलेले आहे. त्याच्यामुळे इतिहासाकडे इतिहासासारखं पाहिलं पाहिजे. आज औरंगाबादचं नाव औरंगाबाद आहे, कुणाला उठल्या सकाळी लगेच औरंगजेब आठवत नाही,
की नाही नाही सगळेजण औरंगजेब नाव घेतल्याने लगेच औरंग. दुसरी गोष्ट आपल्याला घटनात्मक जिथं ज्यांनी डोंगरे साहेबांनी पण घटनेचा उल्लेख केला, बाकीच्यांनी पण घटनेचा उल्लेख केला, घटनात्मक दृश्य आर्किओलॉजिकलच्या ज्या साईट आहेत तिथं अभ्यासू वृत्तीचे गाईड असणं ही आपली जबाबदारी आहे. आणि तिथं अभ्यासू वृत्तीचे गाईड नसल्यामुळे आणि ते एककल्ली ते सांगत असल्यामुळे आपल्याला पर्यटनामधनं महसूल मिळत नाही. ही वास्तविकता आहे. तुम्ही युरोप फिरा, अमेरिका फिरा किंवा चायना फिरा किंवा अजून पूर्ण कोणतेही हिस्टॉरिकल साईट्स पहा आणि त्यांच्या पर्यटनामधनं मिळणारा महसूल पहा, ते सगळा दुष्टपणा सांगतात. पण त्या व्यक्तीचा सांगतात कोणत्याही धर्माचा तो दुष्टपणा नाही, कारण सगळे मुसलमान काही औरंगजेबाचे नातेवाईक नाही आणि सगळे हिंदू काही संभाजी महाराजांचे नातेवाईक नाही आहेत. किंवा त्यांनी जे त्या त्यावेळेस निर्णय घेतले, त्यांनी इतिहासामध्ये जे निर्णय घेतले त्याची किंमत आम्ही नाही देणार हे आपण सांगितलं पाहिजे असं वाटतं. तर या काही गोष्टी आहेत. मी काही उदाहरणं देते की जर्मनीमध्ये कार्ल मार्क्सचा जिथं जन्म झाला तिथं बर्न नावाचं शहर आहे. जर्मनी हे कार्ल मार्क्सचा अतिशय तिरस्कार करणारं शहर आहे, तरीही 2 वर्षापूर्वी चायनाने तिथं खूप मोठी कार्ल मार्क्सचा पुतळा उभा केला आणि दरवर्षी 1.5 लाख चायनीज लोक जर्मनीला बर्न शहराला व्हिजिट करतात. त्याच्यातनं बर्न शहराचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होते. त्याच्यामुळे इतिहासाला इतिहासासारखं वाचून आणि एकाही जर्मन माणसाने त्याला विरोध केलेला नाहीये. व्हिएतनामचं युद्ध झालं होतं अमेरिकेविरुद्ध, अनेक व्हिएतनामी तिथं मेले, तरीही युद्धाचे सगळे बंकर जपून ठेवलेले आणि पूर्ण जगभरातनं ते बंकर पाहायला पर्यटक तिथं येतात. त्याच्यामुळे इकॉनॉमिक्स हिस्ट्री ह्याला राजकीय चष्म्यातनं कृपया पाहू नका. त्याला आपली भावी शहराची इकॉनॉमी आपल्याला कोणाकडे पदर पसरावा लागू नये या हिशोबानं ह्याच्यातनं रेव्हेन्यू कसा येईल असा विचार करून आणि आंदोलन तर झालंच पाहिजे. म्हणजे ते न्यायालयीन लढाई लढतानाच ते रस्त्यावरचंही झालं पाहिजे. पण त्याच्यामध्ये भावनिक जमातों के जो फैसले आएंगे कब तक किसी का इंतजार करेंगे, चाहे वो शरद पवार हो चाहे उद्धव ठाकरे हो या अब जो है तो एकनाथ शिंदे हो या बीजेपी. असरअंदाज होने की कोशिश में ये लोग हम पर बराबर तीर बरसाए जा रहे हैं. किसको सुनाएं हाले गम और किसको दिखाएं दिल के दाग. तो इस शहर की तजईन और आरएस और वो क्रिएटर है, वो खालिक है, वो औरंगाबाद के खालिक है. खालिक को ये औरंगाबाद हजरत औरंगजेब की मखलूक है. उन्होंने इसको खल्क किया, इसको बनाया, वो क्रिएटर है औरंगाबाद के. इसका मुंह घर का सबूत है कि सारी दुनिया से लोग जो है तो औरंगाबाद के नाम से ही औरंगाबाद को कौन कांटे बिछा रहा है. हमारे रास्ते में जो है तो घबरा गया था पांव के इन आंवलों से मैं और दिल खुश हुआ है राह को पुरखार देखकर. मेरे तो औरंगाबाद के नाम से यहां की सकाफत जुड़ी हुई है. यहां देख करके हम इस शहर की तरक्की कर सकते या नहीं कर सकते. हमारे जितने दलित अत्याचार विरोधी पूर्ति समिति है, जब हम लाखों की संख्या में रस्ते पे आते हैं हमारे ऊपर कुछ अन्याय हुआ तो एक बार ऐसे ही तुम्हारे राज ठाकरे ने हमारे नेता के बारे में कुछ कहा था. कोर्ट और हाई कोर्ट का ऐसा मसला है स्क्रिप्ट जो है गवर्नमेंट रस्ते के ऊपर उतरे, जो मुसलमानों के जो फिसादा 2002 के अंदर गुजरात में हुए उसके खिलाफ लड़ने वाली उसके खिलाफ हम लोग